नमस्कार श्रोते हो, आपल्या घरात सुखसमृद्धी प्रत्येकाला हवी असते आणि यासाठी घरातील सगळे लोक जे नाही ती खटपट करत असतात। पण कधी ना कधी असे होते की आपल्या हस्त्या घरात कोणाची तरी नजर लागते आणि सगळे आनंदी वातावरण अचानक नाहीसे होते। घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, त्यावेळी घराचे संतुलन बिघडते आणि याचा सामना घरातील प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो। घरातील नकारात्मक ऊर्जा, घराला लागलेली दृष्ट, घरात असलेली वाईट बाधा निघून जाईल। तुम्हाला फक्त या झाडाची पाने घरात ठेवायची आहेत। चला तर मग जाणून घेऊयात की कोणते पान आपल्याला घरात ठेवायचे आहे। त्याआधी आपल्याला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती आहे। वास्तुशास्त्रात घरात प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट ही त्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर आधारित असते, कारण प्रत्येक वस्तूत ऊर्जा असते। काहीमध्ये सकारात्मक तर काहीमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि याचमुळे घरात लक्ष्मी टिकत नाही। घरातील लोकांचे आरोग्यावर वाईट परिणाम होतो। घरात छोट्या गोष्टींवरून वादविवाद होत असतात। तर समजा की घरात नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर आहे आणि घरावर वाईट दृष्टी पडल्यामुळे घरात आर्थिक संकटांनासुद्धा सामोरे जावे लागू शकते। तुम्ही जर या झाडाची पाने घरात ठेवली म्हणजे घरात घडणाऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम दूर होईल। श्रोते हो, बेलपत्र हे आपल्या सर्वांना माहीत आहे। बेलाचे पान हे प्रत्येकाला अत्यंत प्रिय आहे। बेलाच्या पानात एक दैवीय शक्ती आहे। महादेवाला सुद्धा हे बेलपत्र अतिशय प्रिय आहे। तुम्ही तुमच्या घरात बेलपत्राचे रोपसुद्धा लावू शकता, कारण यामुळे तुमच्या घरावर महादेवाचा आशीर्वाद कायम राहील। ज्या घरात बेलपत्राचे झाड असते त्या घरावर कधीच वाईट शक्ती नजर ठेवू शकत नाही। ते घर नेहमी नकारात्मक शक्तीपासून दूर राहते। त्या घरात वाईट बाधा प्रवेशसुद्धा करत नाही। श्रोते हो, तुम्ही एक बेलपत्र घ्यायचे आहे आणि ते बेलपत्र एका चौरस पांढऱ्या कागदावर चिटकवायचे आहे। नंतर तुम्ही एका आसनावर बसायचे आहे। बसल्यावर तुमच्या नजरेसमोर तो कागद लावायचा आहे, म्हणजेच बसल्यावर तुमची नजर समोरच्या रेषेत जाईल, तेथे तो कागद लावायचा आहे। तो कागद तुमच्या नजरेसमोर लावा आणि नंतर तुम्हाला 10 वेळेस त्या बेलपत्राकडे एकटक पाहायचे आहे। तुमचे सर्व लक्ष त्या बेलपत्राकडे पाहिजे, तुमचे मनही अगदी स्थिर पाहिजे। त्या बेलपत्राकडे पाहताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता। जोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही की घरातील वाईट बाधा गेली नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्ही पहा तुमच्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट शक्ती आहेत, ती सर्व नष्ट होईल आणि घरात देवांचा आशीर्वाद टिकून राहील आणि तुमचे घर पुन्हा गुण्यागोविंदाने नांदू लागेल, यामध्ये काही शंका नाही। हो श्रोते हो, महादेवांच्या या बेलपत्राचा आपण नक्कीच उपाय करू शकता आणि काळ्या दृष्टीपासून, करणे बाधेपासून वाचू शकता स्वतःला आणि आपल्या परिवाराला। श्रोते हो, अगदी थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी पुन्हा एकदा मी हात जोडून आणि डोकं आपटून आपल्याला विनंती करतो। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत। धन्यवाद।